आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नांदेड जिल्ह्यातले एक अतिशय तरुण आमदार जितेश अंतापूरकर यांनी आत्ताच भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मी त्यांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या या सर्व प्रमुख सहकाऱ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. विशेषतः माननीय अशोक चव्हाण साहेब यांच्यासोबत त्यांचे वडील रावसाहेबांनी देखील अतिशय जवळून काम केलं. आमच्यासोबत ते विधानसभेमध्ये देखील होते आणि त्यांच्या दुःखद निधनानंतर जितेश त्या जागी निवडून आले आणि त्यांचं काम पुढे नेण्याचं काम जितेश करत होते. मात्र जो काही त्यांना अनुभव आला तो अशोकरावांनी आताच सांगितला. आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम हे जुनं आहे. अनेक चांगले नेते भारतीय जनता पक्षाचे वर्षानुवर्ष नांदेड जिल्ह्यात काम करतात. पण त्याचवेळी माननीय अशोकराव यांचा प्रवेश झाल्यामुळे एक वेगळं चैतन्य आपल्याला पाहायला मिळालं आणि एक वेगळी मजबूती देखील आपल्याला पाहायला मिळाली. आणि हळूहळू अशोकरावांचे जे काही सहकारी आहेत, कारण ज्यावेळेस अशोकरावांनी प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी कोणालाही आग्रह करणार नाही, ज्याला यायचं असेल तो माझ्यासोबत येईल. आणि आता हळूहळू जेवढे त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी होते ते सगळे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला एक मजबूती देखील प्राप्त होते. एक सिटिंग आमदार असून देखील हा निर्णय जितेश यांनी घेतला आणि भारतीय जनता पक्षामध्ये यापुढे मी काम करेन अशा प्रकारचा संकल्प देखील त्यांनी केला, त्याबद्दल त्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो. मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा हा जो आपला परिवार आहे हा नांदेड जिल्ह्यामध्ये अधिकाधिक मजबूत होतो आहे. हे खरं आहे की नांदेडची लोकसभेची जी काही जागा आहे ती आपण कमी मताने त्या ठिकाणी हरलो, फार काही अंतर आहे अशी परिस्थिती नाही आहे. पण त्यावेळेस जी काही परिस्थिती होती, जे काही फेक नरेटिव्ह होते, त्यामुळे आपल्याला ती जागा निवडून येता आली नाही. असं असलं तरी लोकसभेनंतर मात्र नांदेड जिल्ह्यातलं वातावरण आपल्याला बदललेलं दिसत आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही मजबूतीनं आता पाय रोवताना दिसते आणि मला विश्वास आहे की लवकरच अशोकरावांचे इतर सहकारी देखील जे काही तिकडे राहिलेले आहेत तेही भारतीय जनता पक्षामध्ये येतील आणि या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आणि आपली महायुतीच असेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मंचावरील सर्व आपले मान्यवर माजी खासदार आहेत, आपले आमदार आहेत, सगळ्यांच्या वतीनं मी जितेशच्या मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की तुमच्या हा काय तरुण तडफदार नेता आल्यामुळे निश्चितच पक्षाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही खुल्या मनाने पक्षामध्ये काम करा. तुम्हाला पूर्ण पाठिंबा पक्षामध्ये मिळेल. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहू. पक्ष वाढवण्याचं काम हे तुम्ही कराल हा मला विश्वास आहे. त्याकरता मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.